चोर दरोडेखोरांनी राज्याला वाड्यात घुसता. दगाबाजीनं सैन्य गाफील असताना त्याच्यावर हमला करता. अरे दगाबाजी तर हा तुझा स्वभाव आहे बाजी राजे घोरपडे. तुझ्या नसा मसात दगाबाजी आहे. या मातेशी दगलबाजी करून बादशाहचं राज्य चालवतोस. शिवाजी तुला हे लय महागात पडल. अरे हट. तोंड चालवण्यापेक्षा हातातली समशेर चालव आणि बघून घे शेवटचा आम्हास. आम्ही शिवाजी राजे भोसले, महाराज शहाजी राजे साहेबांचे फर्जंद, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं पिंडदान म्हणून तुझा जीव घ्यायला आलोय. जे असा आमने सामने. उचलती तलवार. शिवाजी राजा निशस्त्रावर वार करत नाही. तुम्ही मात्र आमच्या मूर्छित पडलेल्या आबासाहेबांवर शस्त्र उगारलं. हा तुमचा पहिला गुन्हा. मूर्छित पडलेल्या आबासाहेबांच्या हातापायात मना मनाच्या वेड्या घालून त्यांना विजापुरी नेलं. हा दुसरा गुन्हा. उचल राज्याशी कायमच दुश्मनी घेऊन भोसल्यांचा निर्वंश करण्याचा मनसुबा रचला. हा तिसरा गुन्हा. आणि या गुन्ह्यांना माफी नाही. आज सबच्या महाराज साहेबांचं श्राद्ध पार पडलं. औसाहेब, एक आनंदाची खबर आहे. खबर ऐकून आम्हाला आसमानच ठेंगणं झालं. आम्ही लागोलाग तुम्हाला खबर सांगायला आलोय. तातडीने सांगा पंत. राजे खवासकनावर चालून जाण्याच्या अगोदर मुधोळला गेलेत. मुधोळ? भाजी घोरपडे. जी औसाहेब, राजानी अचानक मध्यरात्री मुधोळच्या बाजी होरपडेच्या वाड्यावरती छापा घातला. घमासान युद्ध झालं. राजांच्या भावानी तलवारीचा तडाखा बाजी घोरपडेच्या मान्यावर बसला आणि राजानी बाजी घोरपडेचं शिर धडा वेगळं केलं. जगदंबा, बाजी घोरपडा संपला. पंत, आम्ही भाग्यवान की आमच्या उदरी असा पुत्र जन्मला.
पंत बाजी घोरपडेंच्या कुटुंबियांची काय खबर? ती सुरक्षित आहेत. राजांनी बाजी घोरपडेच्या मुलांना नातवंडांना स्वराज्य देण्याची गळ घातली आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी ते मान्य केलं. हे बरं झालं. आणि आता राजे खवासखानाचा समाचार घ्यायला निघाले आहेत. जगदंब राज खबर आहे त्यो खवासखान बेळगाव गडिंग लज मार्ग निघाला होता. आता कुडाळ जवळच्या पहाडी मुलकात थांबलाय. म्हणजे आंबोली घाटानजीक कुठेतरी असेल बघा. त्यो जर तो खवासखान फौजेसह तिथं असेल तर पळण्याचे सगळे मार्ग बंद करून सह्याद्रीच्या दराखोऱ्यातच कोंडून मारू त्याला. आता तो खवासखान पाहिल या सह्याद्रीचा थरार आणि अनुभवेल मराठी वाघ सह्याद्रीच्या साथीनं कशी शिकार खेळतात ते. राज ते समजलं झालं पर आपलं कुडतोजी ते अजून परत आलं नाही. अहो येतील की एवढ्यात. कुडतोजीराव म्हणजे दिलेली कामगिरी फत्ते करूनच येणार बघा. अरे त्यांच्या बरोबर दर्या सरंग लाय पाटलास तुम्ही घेऊन येतील. अहो ते काय आलंच की राज. या कुडतोजीराव येताना दर्या सारंग आणि लाय पाटील यांना बरोबर घेऊन आलात. चार मारच सांगाती घेऊन आलात की राज. तुम्ही मोहीमच आम्हाला दर्यावरची दिलायचं म्हणल्यावर हे नल आणि नील पाहिजेतच की दिमतीला. अलबत दर्या सारंग लाय पाटील कोकण किनारपट्टीवर अंमल बसवून दर्यावर सालावत बसवायची आहे. दर्या भवानीच्या पायातले साखळदंड एका हिसड्यात तोडायचे आहे. त्यासाठी आरमार वृद्धिंगत करायचं आहे. तेची मुठभर फिरंगी मुठभर हपशी आणि समुद्रावर चाचेगिरी करणारे अरब यांना भीमटोला देऊन आपल्या मुलखातून हुसकावून लावण्याचा मनसुबा तडीस न्यायचा आहे. मनसुबा नामी आहे पर समिंदरावर सलाबट ठेवण्यासाठी आपल्याला दर्यावर एक दुर्ग पाहिजे बघा. म्हणून आम्ही आणि कुडतोजीराव समिंदराच्या किनाऱ्यापासून अर्धा कोसात एक बेट हुडकून ठेवलाय. भले शाबास. आता आपला हरेक सारंग जमा करा. आरमार सुसज्ज ठेवा. तोफा दारुगोळा बंदूक बारदार यांच्या बंदिस्तीनं दर्यावर जागता पहारा ठेवा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा. समुद्रातल्या मोत्यांहून मौल्यवान आपले कोळी भंडारी आणि आगरी जवान त्यांची आरमारात भरती करा. आई एकवीरा भवानी यश देईलच. वैराज वैराज आबासाहेब सागरी दुर्ग कशासाठी? शंभूराजे किनारपट्टीवर अंमल बसवण्यासाठी आणि आरमारी तळासाठी सागरी दुर्ग. एक गोष्ट ध्यानात ठेवा शंभूराजे. ज्याच आरमार त्याचाच समुद्र. पण शंभूराजे आता आरमारी मोहिमा सुरू होती. तुम्ही सुरक्षित असणं गरजेचं. त्यामुळं तुम्ही जल्दीनं राजगड जवळ करा. येसाजीराव शंभू राजांच्या राजगडी जाण्याची सिद्धता करा आणि जपा त्यांना. पाहिजे तुम्ही त्या खवासखानाच्या पाळतीवर राहा. त्या खवासखानाला असा झटका देऊ की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून पळत सुटला पाहिजे माघारी. खवास खान उस सिवा के पंजे में बुरी तरह फंस गए. उनकी फौज ने अंबोली घाट पे उस सह्याद्री के पहाड़ों में डेरा डाला था और ये खवास खान बेवकूफ निकला. खवास खान ने लाया हुआ बारूद सिवा ने जलाकर घाटी के सब रास्ते बंद कर दिए और खवास खान फौज के साथ भाग गया. भाग गया लाहौल बिलाकुत.
अब वो सिवा कोंकण और दरियाई मुल्क पर सलाबत बिठाएगा। सलाबत बिठाएगा नहीं, सलाबत बिठा रहा है वो। पहले तो सिर्फ पहाड़ी मुल्क जीतकर उसने सभी सल्तनतों को चुनौती दी थी, और अब समंदर के रास्ते भी बंद कर देगा वो नापाक सिवा। इस सिवा ने हमारे कुडाल का सूबा जीत लिया। इस तूफान को हम रोके तो कैसे रोके? कहीं सिवा नाम का तूफान आंधी बनकर बीजापुर में आ गया तो? औसेब, हा गेल्या काही मोहिमांचा तपशील आहे। शंभूराजे आले वाटत, ही त्यांची नौबत बर का पंत? जी या शंभूराजे, आमच्या राजेंची काही खबर? आबासाहेबांनी सर्व क्षेमकुशल आहे, मोहिमेची धामधूम जोरदार सुरू आहे। आई भवानीच्या कृपेने आपण मुधोळ मारले आहे आणि आता आपली फौज कुडाळ मुक्कामी पुढील नियोजनात आहे। आबासाहेबांच्या हुकुमावरूनच आम्ही राजगडी आलो आहोत। शंभूबाळ, किती जबाबदारीने बोलता हो तुम्ही? तुम्ही हुबेहूब आमच्या महाराज स्वामींची प्रतिकृती आहात। अगदी रास्त बोललात आऊसाहेब। शंभूराजे, राजांचा सदरेवरील कारभाराबाबत काही निरोप आहे ना? सुरतेहून आणलेल्या नुकसान भरपाईच्या खजिन्यापैकी रहितेचे सर्व प्रश्न सोडून उर्वरित खजिन्याची मोजदाद करून उर्वरित रकमेची तपशील आबासाहेबांना अरकारा पाठवून कळवावा। आम्ही येतो आऊसाहेब। आऊसाहेब, हे तपशील का बरं मागवून घेतले असेल राजांनी? राज, आम्ही कुडतोजीराव आणि लायपाटलांनी जे बेट ठेवून ठेवलंय ते बेट समोर अर्धा कोस लांब आहे, ते बघा। ह्या बेटाचं नाव हा आहे कुरटे बेट। कासवाच्या पाठीवनी काळा कातळ या सागरांच्या लाटांची झिम्मा खेळतो या बघा। चारी बाजूनी निस्ता कातळ आहे मजबूत। राज, ह्या बेटाचा घेरा कोस सव्वा कोसांचा आहे जी। आणि हा एकवीर आई भवानीच्या कृपेनं या खाऱ्या पाण्यातल्या बेटावर गोड्या पाण्याची भी तळ आहे ती। आज आमच्या मनीचं शल्य दूर झालं। महाड पासून गोकर्णापर्यंत किनारपट्टी सुरक्षित असूनही जंजिरेकर सिद्ध्यांच्या गलबतांची भीती आणि फिरंग्यांची विचास आम्हाला सोसवत नव्हती। आरमार उभारण्याचा घाट घातला, परंतु त्या आरमाराला भक्कम अशा जलदुर्गाची साथ नव्हती। जलदुर्गा वाचून आरमार म्हणजे जणू तोरी वाचून धनुष्य आणि मुठी वाचून समशेर। आता आपल्या आरमाराच्या पोलादी पात्याला या कुरटे बेटाची मूठ शोभून दिसे। कुर्तोजीराव या कुरटे बेटाच्या रूपाने शिवधनुष्यच हाती आले। आता आजवर सह्याद्रीच्या कुशीत वावरणारे मराठे समुद्रावर पालाण घालती, चौफेर पसरलेल्या दऱ्यावर सलाबत बसवती। या कुरटे बेटावर बेलाग जलदुर्ग बांधा। सिंधुदुर्ग का काय विपरीत झालंय ते? नाही, काय झालं? अहो, शिवाजी राजे समुद्रावरती अंबल बसवणार आहेत।
समुद्रावर ओ शिव 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 अव काय विपरीत अरे वैकी समुद्रामध्ये जाणं म्हणजे पापच ह्या काहीतरी वेगळंच ठरवलंय राजांनी अरे आम्हाला तरी मान्यच नाही हे आम्हास मान्य नाही शिवाजी राजाने जे काही आरंभले आहे ते समुद्र ओलांडून जाणे हे पाप आहे आपल्याकडे पूर्वापार पासून समुद्रास निषिद्ध मानले गेले अहो ताजे तर त्या समुद्रातील बेटावर किल्ला बांधण्याचे ठरवत आहेत छे 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 काय हे अमंगल अहो समुद्रात किल्ला बांधणे निषिद्ध आपण सगळे इकडे गडावर कसं काय येणं केलं आम्हा आऊसाहेबांस भेटावयाचे आहे आपला निरोप आम्हा सांगा आम्ही आऊसाहेबांपर्यंत पोहोचवतो नाही आम्ही समक्ष त्यांना भेटू आऊसाहेब राजे स्वराज्य संस्थापक आहेत याचा अर्थ त्यांनी धर्माच्या चौकटींचं उल्लंघन करावे असा होत नाही परंतु राजेने असं काही कार्य केलं आहे असं आम्हास वाटत नाही नाही कसे समुद्रारोहण करणे एक महापाप आहे अहो पण आम्ही म्हणतो धर्माविरुद्ध जायचं कशासाठी आमच्या रयतेच्या सुखासाठी तिच्या रक्षणासाठी धर्मबाह्य वर्तन तर सोडाच उद्या धर्म मोडावा लागला तरी बेहतर राजे अशानं धर्माची चौकट मोडल्याचा बट्टा आपणास आयुष्यभरासाठी लागेल आतापर्यंत कमवलेली कीर्ती मातीमोल होईल आपण कोणाविषयी बोलत आहात त्याचं भान ठेवा देव देश सद्धर्म आणि स्वराज्य यांना सत्तेची जागा मिळवून देण्यासाठी राजे या ज्वालेवर स्वार झाले आहेत शत्रूच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं याची आम्हास खात्री आहे यासाठी काही नवीन गडकोटांची स्थापना करणं आवश्यक आहे पण त्यासाठी भूमी आहे ना त्यावर बांधा गडकोट हवे तितके सागरात गड बांधण्याचा अट्टहास कशासाठी कारण जशी ही भूमी आमची तसा समुद्र ही आमचाच परंतु या समुद्रावर इंग्रज फिरंगी डच हपशी यांचं प्राबल्य वाढत चाललं आमच्या रयतेला नागवून तिला पाटवून तिला गुलाम बनवून बाजारात विकण्याचे भ्रष्ट उद्योग यांनी आरंभले आणि त्यांच्यावर सलाबत बसवण्यासाठी आम्ही हे आरमार उभारले परंतु राजे समुद्रारोहण अमंगल आहे शत्रू चहुबाजूने आक्रमण करत आहे आता तर समुद्री दानवांची संकट घोंगावू लागली आहेत जमिनीवर राहून त्यास उत्तर कसं द्यावं शत्रूच्या पातळीवर उतरून युद्ध करावं लागेल परंतु समुद्री दुर्गाचे प्रयोजन काय आम्ही उभारलेल्या आरमारातील गलबत सुरक्षित नांगरता यावी यासाठी आपल्या समुद्राचा कर आम्हाला फिरंग्यांच्या घशात घालावा लागतो याचा सल आपल्या मनी कसा डाचत नाही यावर उपाय एकच समुद्रातील या कुर्टे बेटावर जलदुर्ग बांधायचाच सिंधुदुर्ग गड्यांनो
बड़ो चौर बंदरी ऐसी जागा नहीं। स्वराज्या दरिया भवानी नवा अलंकार घड़ा श्री गणेश आज पुढ़े हो सागरी दुर्गांच्या रांगे या अफाट दरियातला हा सिंधु दुर्ग म्हणजे मंदिराच्या आधी बांधलं जाणार तुळशी वृंदावनच। आई एकवीरा भवानीचा जय हो। आई एकवीरा भवानीचा जय हो।